तिसरं आम्ही करणार आहे शक्ती कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला मुली बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे, तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं, तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं, ही गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे. चौथं शक्ती नजर, सोशल मीडिया त्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र बंदूक पिस्तूल चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे. आणि शेवटचं शक्ती भेट, त्यामध्ये शाळा ते सुरू झालंय, एक ट्रायल बेसवर मीटिंग पण झाली. शाळा कॉलेज सर्व सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसिस्टंट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीनता वाढती गुन्हे बालगुन्हेगारी इत्यादी बाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे, तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक शारीरिक तसेच मानसिक शाळापासून संरक्षण करून त्यांच्यात सदर बाबत जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे, शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक कायदे विषयक महिलांविषयीचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे, तसंच महिला व मुलींमध्ये कायद्याविषयक जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एसटी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या वेशात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक